अमरावती शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाने आंदोलन केले, राज्य सरकारचा फडतूस मार्ग अशी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली. विद्युत भवनासमोरील खराब रस्त्यासमोरच हे बॅनर लावण्यात आले. पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेत. असं असतानाही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खराब रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेनं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंधळ घालत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. आष्टी गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करतंय असा स्थानिकांचा आरोप आहे. रायगडच्या मुरुडमधील साळाव परिसरातील JSW कंपनीच्या प्रकल्प बाधितांचं बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. प्रकल्पासाठी घेतलेल्या आणि वापराविना पडून असलेल्या ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना जडायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. तुम्ही शेतकऱ्यांना परत करा अशी आंदोलकांची मागणी. या उपोषणाचा काल 6वा दिवस होता. 17 जिल्हा बांधकाम विभागातील शासकीय कंत्राटदार उपोषणाला बसलेत. शासनाच्या विविध योजनांच्या कामाची थकीत बिलं मिळावी म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. कोविड काळापासून आतापर्यंत झालेली विविध कामांची बिलं न मिळाल्यानं हे आंदोलन करण्यात आल्याचं कंत्राटदारांनी सांगितलं. यवतमाळमध्ये कंत्राटदारांच्या थकीत देयकासाठी विकास कामं बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ पुसद आणि पांढरकवडा विभागाअंतर्गत विविध विकासात्मक कामांची 400 कोटी रुपयांची बिलं 2 वर्षांपासून थकीत आहेत. यासाठी कंत्राटदार कल्याण संघटनेनं 3 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. अहमदनगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदारांनी उपोषण केलंय. 2 वर्षांपासूनची थकीत बिलं तात्काळ मिळावी अशी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी आहे. यासाठी राज्यस्तरीय साखळी उपोषण करण्यात आलं. नगर जिल्ह्यात ठेकेदारांचे सुमारे 600 कोटी रुपये थकीत आहेत. 30 जुलैपर्यंत बिलं न दिल्यास न्यायालयीन लढाईचा इशारा असोसिएशननं दिलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे